स्टेशन हद्दीत राहणारी 31 वर्षीय पीडितांची नवऱ्याचा व तिचा मित्र 31 वर्षीय सूरज देवीदास धनवटे याच्याशी चांगली ओळख होती. सूरज पीडितला 13 जुलैला गौरवनगर जरीपटका पोलीस हद्दीत असलेल्या आपल्या घरी घेऊन आला होता. पीडिता 20 जुलैपर्यंत गौतमनगरला सूरजसोबत त्याच्या घरी राहिली होती. या घटनेच्या 2 महिन्यानंतर ती गर्भवती असल्याचे कळताच तिने खापा पोलीस स्टेशनला सूरज धनवटे विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. आरोपीने महिलेला धमकी दिली होती की जर तिने घटनेची माहिती कोणाला दिली तर तिचे व्हिडिओ व फोटो सर्वांना दाखवल्या जाईल. परंतु खापा पोलीस स्टेशन व जरीपटका पोलीस स्टेशनच्या संयुक्त कारवाईने आरोपीला जरीपटका पोलिसांनी अटक केली आहे. खापा पोलीस स्टेशन हद्दीत राहणारी 31 वर्षीय पीडिता व तिचा मित्र, तिच्या नवऱ्याचा मित्र, तिचा मित्र 31 वर्षाचा सूरज देवीदास धनवटे यांची ओळख होती. त्या ओळखीमधून खापा येथून तिचा मित्र सूरज धनवटे हा गौतमनगर राहणार जरीपटका पोलीस स्टेशन येथे दिनांक 13/5/2022 रोजी तिला घेऊन आला होता आणि दिनांक 20/5/2022 ती गौतमनगर येथे सूरज याच्यासोबत होती. त्यानंतर ती खापा येथे पोलीस स्टेशनला हजर झाली. त्याबाबत खापा पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार आहे, ती हजर झाली. नंतर 2 महिन्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचे तिच्या लक्षात आल्याने तिने सूरज धनवटे याच्याविरुद्ध प्रथम खापा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे. खापा पोलीस स्टेशन येथे 0ने गुन्हा दाखल करून जरीपटका पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला आहे. आरोपी सूरज देवीदास धनवटे या जरीपटका पोलीस स्टेशननी अटक केली आहे. पीडित महिलेने तक्रार दिलेली आहे. तिच्याबरोबर शरीर संबंध आल्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दल तिला धमकी दिलेली आहे. तू जर तक्रार दिली किंवा घरच्यांना सांगितली तर त्याबद्दल तुझे व्हिडिओचा वापर केला जाईल, सगळ्यांना दाखवण्यात येईल, व्हायरल केलं जाईल. आरोपी हा केटरिंगचं काम करणारा आहे, हॉटेलमध्ये काम करणारा आहे, सध्या काही काम करत नाही.